नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये। तर आज मी बनवणार आहे पोह्याचे बॉबी पापड। तर पोह्याचे बॉबी पापड बनवण्यासाठी इथे मी 2 टोप भरून पोहे घेणार आहे। तर पोहे तुम्ही कुठले सुद्धा घेऊ शकता, जाड असतात ते घेऊ शकता किंवा पातळ पोहे असले तरी चालतील। तर इथे मी हे जाड पोहे असतात ते घेतलेले आहेत। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि हे पोहे आपल्याला आपण चिवडा बनवताना भाजतो त्या पद्धतीचे भाजून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर ऊन असेल कडकडीत तर तुम्ही उन्हामध्ये वाळून घेतले तरी सुद्धा चालतील। तर इथे मी 2 टोप पोहे घेते आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 10 ते 15 मिनिटं भाजून घेणार आहे। तर हे बघा, पोहे आता भाजून झालेले आहेत आणि हे बघा चुरा होते सहजच। अशा पद्धतीने मी हे पोहे भाजून घेतले। तर आता एका ताटामध्ये ओतून घेते आणि पूर्ण आपल्याला गार करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे याचं। तर हे बघा आपले पोहे आता गार झालेले आहेत। तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। तर या भांड्यामध्ये आता थोडे थोडे करून आपल्याला जेवढं होईल तेवढं बारीक पीठ करायचं आहे। तर हे बघा मी आता हे मिक्सरला पीठ बारीक करून घेतलंय पोह्याचं, जेवढं होईल तेवढं बारीक केलंय। त्याच्यानंतर आता इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीने मी हे पीठ चाळून घेणार आहे। पोह्याचे जर काही कण वगैरे राहिले असतील तर ते वरती निघून येतील म्हणून चाळून घ्यायचे आहेत। तर हे बघा थोडेफार कण काय राहिले होते ते वरती आलेले आहेत। तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। त्याच्यानंतर खायचा जो सोडा असतो तो अर्धा चमचा, एकदम छोटासा चमचा आहे तुम्ही बघू शकता, तर तो अर्धा चमचा मी घातलेला आहे। त्याच्यानंतर लाल तिखट घालायचंय, तर अर्धा चमचा लाल तिखट, तरी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मिक्स केल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचंय। तर पोहे जे असतात ते पाणी पटकन शोषून घेतात, तुम्ही बघू शकता मी पाणी घातल्याच्या नंतर पटकन कोरडे होत आहेत। तर हे बघा पिठाचा गोळा मळून तयार आहे। तर सारखं थोडं थोडं पाणी शिंपडून त्याला सारखं मळून घ्यावं लागलेलं आहे। तर तुम्ही भांडं बघू शकता, मी हे भांडं जे आहे ते 1 लिटर आणि वरती 1 पैलाभर पाणी त्याच्यामध्ये मावतं। तर याच्यामध्ये 1 लिटर पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि पीठ जसं कोरडं होईल ना तसं तसं परत आपण असं थोडं थोडं पाणी घेऊन परत असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि परत मळून घेतलं तरी चालतं, कारण हे पोह्याचं पीठ जे असतं ते पटकन कोरडं होतं। तर याचा परत थोडस पाणी घालून गोळा करून ठेवूया। पटकन पाणी शोषून घेतं हे पोह्याचं पीठ। तर हे पीठ आपल्याला जसं आपण पोळ्या बनवायला चपात्या बनवायला पीठ मळतो त्याच पद्धतीचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर त्याच्यातला एक गोळा साईडला काढून घ्यायचा आणि हे बाकीचं पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे, नाहीतर मग ते खूप पटकन लगेच निब्बर होतं। तर हा गोळा जो आहे तो असा आपण लांब असा रोल करून घेऊया। आता हे बघा इथे मी बॉबी पापड बनवण्यासाठी साचा घेतलाय, त्याला आपण तेल लावून घेऊया। त्याच्यानंतर आतमधून सुद्धा तेल लावून घ्यायचंय। आता हा पिठाचा गोळा जो आहे तो साच्यामध्ये घालायचा, असं दाबून घ्यायचा। वरती अजून थोडंसं पीठ मावेल म्हणून मी आता थोडंसं अजून पीठ घेते। तर आता हे बॉबी पापड जे आहे ते मी घरामध्येच करणार आहे।
तर सुकायला सुद्धा हे पापड एका दिवसातच सुकतात. थांबा एक मिनिट, माझ्या हातातून सुरे घसरते एक मिनिट. तर हे बघा बॉबी पापड आपण आता करायला सुरुवात करूया. तर आपल्याला बनवताना जास्त लांब नाही करायचे, कारण ते तळायला सुद्धा कढईमध्ये बसले पाहिजेत. कारण हे पापड आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस हे पापड फुलतात. आणि असे काढले की लगेच असे एका साईडला करून घ्यायचे. घरामध्येच एका दिवसात हे पापड वाळतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत. आपल्याला जास्त गॅस पेटवायची गरज सुद्धा नाही लागली, फक्त पोहे भाजून घेतलेले आहेत. जर तुम्हाला जर पोहे बाहेर उन्हामध्ये जर हे केले वाळवले तर गॅस पेटवायची सुद्धा गरज लागत नाही, त्याच्यामुळे पटकन ही रेसिपी तयार होते आपली. तर अशा पद्धतीचे मी हे पापड बनवून घेते सगळे. तर हे बघा आपले पापड बनवून तयार आहेत. अर्धा तास लागलेला आहे मला हे पापड बनवायला आणि हे पापड मी आता घरामध्ये सुकवून घेणार आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या आणि चांगले आपल्याला एकदम कडक असे हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. तर मला घरामध्ये असं जसं खिडकीतून ऊन येईल तशा पद्धतीने मी नंतर उन्हामध्ये घरातच ठेवणार आहे, कारण वर्षभर हे पापड राहतात तर मग खराब होत नाहीत अजिबात, चांगले सुकले की. तर हे बघा आपले आता हे पापड जे आहेत ते एकदम कडकडीत वाळलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते तोडून, हे बघा कसा आवाज आला तुम्हाला. तर आता आपण हे पापड तळून बघणार आहोत. तर इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता हे बघा तेल गरम झालंय आणि तेल आपलं एकदम कडकडीत गरम झालेलं पाहिजे. तर आता मी हे पापड तेलामध्ये टाकते. तर बघा कसे मस्त फुललेत हे पापड, बनवायला पण अगदी सोपे पापड आहेत हे आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. तर हे पापड बघा एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा, आणि तेलकट सुद्धा जास्त झालेले नाहीत. हाताला बघा माझे तेल अजिबात लागलेले नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हे पापड बनवून बघा, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि घरामध्येच पंख्याखाली पापड हे पटकन एका दिवसातच वाळतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.